हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तपावयात अच्छा ठळक घडामोडी। पंढरपुरात आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्निक विठ्ठल आणि रुक्मिणीची पूजा केली। राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे असे साकडे मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाकडे घातले। तर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत यंदाच्या पूजेचा मान लातूरमधील अहमदपूरच्या चव्हाण दाम्पत्याला मिळाला। प्रथम विठ्ठलाच्या मूर्तीला चंदनाचा लेप लावून अभिषेक घालण्यात आला। यानंतर विठ्ठलाची मंत्रोच्चारामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक आणि लातूरचे शेतकरी विठ्ठल चव्हाण दाम्पत्याच्या हस्ते पूजा करण्यात आली। महाआरतीनंतर मंदिरातील पुजाऱ्यांनी मुख्यमंत्री आणि चव्हाण यांना विठ्ठलाची तुळशीची माळ देत पूजा संपन्न केली। बोले तुकारा। आषाढी आणि कार्तिकीला विठ्ठलाची महापूजा करण्यात येते। शिवाजी महाराजांच्या काळात हा मान महाराजांकडे होता। यानंतर महापूजेचा मान हा साताऱ्याच्या गादीकडे सोपवण्यात आला। इंग्रजांच्या काळात प्रशासकीय अधिकाऱ्यांना हा मान मिळत असे। यानंतर स्वतंत्र भारतात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे हा मान आला। यानुसार आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ही पूजा केली जाते, तर कार्तिकीला राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ही महापूजा केली जाते। आषाढी एकादशी निमित्त यंदा तब्बल 15 लाख वारकरी पंढरपुरात दाखल झाले। विठ्ठलाच्या चरणी लीन होण्यासाठी वारकऱ्यांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या। तासन तास रांगेत उभे राहून भाविक पांडुरंगाचे दर्शन घेत आहेत। अवघे गर्जे पंढरपूर सालला नामाचा गजर। आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर मध्ये भक्तांचा जनसागर लोटलाय। विठ्ठलाचं दर्शन घेण्यापूर्वी वारकऱ्यांनी चंद्रभागेच्या तीरावर स्नानासाठी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळते। भक्तांनी सर्व संतांच्या पालख्या पंढरीत दाखल झाल्या। एकंदरच पंढरपूरचा परिसर भक्तिरसात नाहून निघालाय। पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणि दर्शन विठ्ठोबाचे या संत वचनाप्रमाणे पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यांच्या दृष्टीने चंद्रभागेच्या स्नानाला अत्यंत महत्व आहे। प्रथम भाविक चंद्रभागे स्नान करतात। मुंबईतील चर्चगेट स्थानकावरही आज विठ्ठल भक्तीचा मळा फुललेला दिसला। लोकलच्या गर्दीत दररोज आपल्याच नोंदीत चालणारे पाय टाळ मृदुंग पाहून थांबले। कान्हडा राजा पंढरीचा हे गाणं गाऊ लागले। माऊली माऊली करून एकमेकांना नमस्कार करू लागले। अंगात धोतर सदरा घालून आणि कपाळी बुक्क्याचा गंध लावून मुंबईकर भजनात दंग झाल्याचं पाहायला मिळालं। नोकरीच्या निमित्ताने मुंबईमध्ये विसावलेल्या शेतकरी पुत्राला विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारीमध्ये सहभागी होता येत नाही। अशा वेळी मनाने वारकरी असलेला मुंबईकर शहरातील प्रसिद्ध विठ्ठल मंदिरामध्ये जाऊन विठ्ठल दर्शनाची आस पूर्ण करतो। मुंबईमधील वडाळा येथील मंदिर प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते। दरवर्षी या मंदिरात भक्तांची गर्दी पाहायला मिळते। पंढरपूर जवळ वाखरी येथील नूतन मराठी शाळेत डोळ्यांचे पारणे फेडणारा पालखी रिंगण सोहळा पार पडला। यावेळी ज्ञानोबा माऊली तुकारामांच्या अखंड जयघोषाने शाळेचे प्रांगण दुमदुमून गेले। टाळ मृदुंग वाजवत हरिनामाच्या गजरात चिमुकली बावळे तल्लीन झालेले पाहायला मिळाले। अंधेरी पश्चिम येथील भवन्स महाविद्यालयात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी संपूर्ण कॉलेजचे प्रांगण ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषाने दुमदुमून गेले। विद्यार्थ्यांसोबत शिक्षक वर्गही विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झाल्याचं पाहायला मिळाले। आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने
दिंडीमध्ये सहभागी झालो. आम्ही फुगड्या खेळलो, परत मृदुंगही वाजवला. आम्हाला खूप आनंद भेटला हे सर्व करून. वारीला जाता आलं नाही, पण आम्ही कॉलेजमध्ये खूप चांगली दिंडी फर्स्ट टाइम खेळलो. मजाही खूप आलो, खूप मजा केली. सर्व शिक्षकांनी खूप चांगल्या पद्धतीने तयारी करून घेतलेली. प्रतिनिधी गणेश नवकरीसह आधार न्यूज मुंबई डेक्स. हदगाव तालुक्यातील तामसा येथील रामराव पाटील इंग्लिश स्कूल शाळेतील शिवमुख यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाचे रंगभूषे कपडे परिधान करून तसेच डोक्यावर तुळशी पत्र ठेवून शहरातून प्रभात फेरी काढली. त्यामुळे तामसा शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी रामराव पाटील इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष सूर्यवंशी व शाळेतील शिक्षक वर्गही उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात आमचे नेते रामदास आठवले यांनी 8 जुलै रोजी एक बैठक बोलावली होती राज्य कार्यकारिणी. प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई डेस्क. जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात असलेल्या दगडी सबगवान गावात पशुवैद्यकीय अधिकारी येत नसल्याने येथील नागरिक संतप्त झाले. दगडी सबगवान हे गाव पारोळा तालुक्यात येत असून पळसखेड या उपकेंद्रात येते. मात्र येथील पशुवैद्यकीय भाग 2 विभागांमध्ये येत असल्याने जायचे तरी कुठे असे सवाल नागरिक विचारते. जवळजवळ 5-6 वर्षापासून पशुवैद्यकीय अधिकारी येत नाहीत, याचं कारण काय हे आम्हाला समजायला मार्ग नाही. कारण जोकर चित्रपटासारखी आमच्या गावाची व्यवस्था अवस्था झालेली आहे. इकडे धरणगाववाल्यांकडे जावं तर ते सांगतात पारोळ्याकडे जा, पारोळ्यावाल्यांकडे जावं तर ते सांगतात की तुमचं गाव धरणगाव कार्यक्षेत्रात येतं. नेमकं आमच्या गावाने करावं तरी काय? आम्ही पारोळ्यावाल्यांना फोन केला तर ते उत्तर व्यवस्थित देत नाही, टाळाटाळी करतात. इकडचा चेंडू तिकडे टोलवतात, तिकडचा चेंडू इकडे टोलवतात. आणि अशातच आमच्या इथे मागच्या आठवड्यात श्री वाल्मिक रामकृष्ण पाटील, श्री शिवाजी विठ्ठल पाटील या दोघही सामान्य शेतकऱ्यांच्या दूध देणाऱ्या म्हशी की ज्या दुधावर त्यांची उपजीविका मागते अशा 1-1.5 लाखाच्या म्हशी अकस्मात आजारी पडून काही जास्त दिवस आजारी पडल्या नाही त्या, आणि आजारी पडून त्या म्हशी वारल्या आणि त्या कुटुंबाचं नुकसान झालं. आता ते नुकसान कसं भरून निघेल या चिंतेत ते शेतकरी आहेत. आणि जर समजा अशीच परिस्थिती कंटिन्यू राहिली तर गावात अजूनही अनेक गुरंढोरं दगावण्याची फार दाट शक्यता आहे. गावात लसीकरण कुठल्याच प्रकारचं होत नाही, कुठल्याच प्रकारची सोयीसुविधा पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून देत नाहीत. म्हणून त्यांनी गावाकडे त्वरित लक्ष द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्यामुळे जळगावातील पारोळा या गावात गेले तर अधिकारी म्हणतात धरणगावला जा. यामुळे एकंदरच आमची दशा जोकर चित्रपटासारखी झालेली आहे असं मत येथील नागरिकांनी व्यक्त केलंय. दरम्यान याबाबत एलईडीओ पारोळा यांच्याशी आधार न्यूजने संपर्क साधला असता त्यांनी येथे अधिकारी उपलब्ध नाहीयेत म्हणून असे होत असल्याचे स्पष्टीकरण दिले. प्रतिनिधी समाधान मैराळेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पात्र आधार न्यूज, तसेच अधिक माहितीसाठी
www.aadharquiz.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.